आज आपण दुधी भोपळ्याची गोळा वाटून भाजी करणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य पुढीलप्रमाणे: 8 ते 9 मिरच्या घ्यायचे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 वाटी शेंगदाणे, कोथिंबीर, 2 चमचे तेल, दुधी भोपळा 1/2 कापून घेतलेला आहे आणि 1.5 ग्लास पाणी। सर्वप्रथम आपण पॅन घ्यायचा आहे, गॅस ऑन करून घेऊया आणि त्यामध्ये मिरच्या घालून घेऊया। आणि त्यामध्ये थोडंसं असं तेल टाकायचं आहे, त्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्याला थोडं हलवायचं आणि त्या मिरच्या पूर्ण भाजून घ्यायच्या। इथे मिरच्या भाजून झाल्या आहेत, बघू शकता आपण। नंतर त्या एका डिशमध्ये काढून घ्यायच्या, परत पॅन ठेवून घेऊ आणि त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे आपले झाले आहेत, आता बघू शकता आपण। आता ते शेंगदाणे त्याच डिशमध्ये काढून घ्यायचे, नंतर ते शेंगदाणे थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्यानंतर त्याची टरफलं काढून घ्यायची। इथं मी टरफलं काढून झालेले आहेत। आता आपण गोळा वाटून घेऊया, त्यासाठी एक पॉट घ्यायचंय, त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आणि मिरच्या ज्या भाजून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊया। लसूण पाकळ्या घालायच्या आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, कढीपत्ता ऑप्शनल आहे, आवडत असेल तरच टाका। नंतर 1 चमचा जिरं घालून घ्यायचं, थोडीशी हळद। आता हे आपण वाटून घेऊया। आता याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करूया आणि एका छोट्या चमच्याने त्याला हलवून घेऊया थोडं आणि परत एकदा मिक्सरमध्ये वाटून घेऊया। इथं आपला गोळा तयार झालेला आहे। नंतर आपण एक कढई घ्यायची आहे, गॅस ऑन करायचा आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची आहे, आणि मोहरी झाल्यानंतर आपण जो गोळा वाटलेला होता तो गोळा टाकून घेऊया। त्या गोळ्याला मस्त असं हलवायचं, त्याला थोडा होऊ द्यायचा, त्याला थोडीशी उकडी येऊ द्यायची। नंतर त्यामध्ये दुधी भोपळ्याची जी काप केलेली आहे ते टाकून घ्यायचे,
त्याला परत हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे त्या गोळ्याला. आणि त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. थोडं होऊ द्यायचं त्याला. थोडी उकडी आली बघताय, आता थोडी उकडी येत आहे. थोडी उकडी आली की त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. थोडं हलवून घेऊया आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया. परत त्याला हलवायचं थोडं. आणि ते ठेवायचे 10-15 मिनिट. झाकण ठेवूया त्यावरती आणि 10-15 मिनिट ठेवूया. गॅस कमी करून ठेवायचा. बघूया झालाय का. दुधी भोपळ्याच्या फोडीला कापून बघायचं झालंय का. बघा इथं झालेला आहे दुधी भोपळा, म्हणजेच आपली दुधी भोपळ्याची भाजी सुद्धा झालेली आहे. आणि आपली दुधी भोपळ्याची भाजी तयार. या प्रकारे दुधी भोपळ्याची भाजी सर्विंग करायची आहे. प्लीज सबस्क्राइब, लाईक, शेअर अँड प्रेस बेल आयकॉन.